नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वर, ज्याचं नाव आहे सायन्स हंगर। विद्यार्थी मित्रांनो, मिशन NTS 2020 म्हणजे नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशनचं मिशन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, माझं चॅनल फ्री आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे तुमच्या संकल्पना स्पष्ट होतील आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत चॅनलला शेअर करत चला, जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल। विद्यार्थी मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून 5 प्रश्न, कमीत कमी 5 प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन येतो, तुम्हाला समजवून सांगतो, तुमच्या संकल्पना स्पष्ट करतो। हे जे प्रश्न आहेत हे 9वी 10वीच्या अभ्यासक्रमामधले सॉर्ट आउट केलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे। मागील काही प्रश्नपत्रिका त्यामधील निवडक असे इम्पॉर्टंट प्रश्न मी तुम्हाला संकल्पना स्पष्ट करून सांगत आहे, समजावून, जेणेकरून तुम्ही कधी विसरणार नाही, परंतु मन लावून पूर्ण व्हिडिओ बघायचा। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मिशन NTS साठी म्हणून आजची जी तासिका आहे ती भूगोल विषयाची। विद्यार्थी मित्रांनो, भूगोल राज्यशास्त्र आणि इतिहास मिळून सामाजिक शास्त्र आपण त्याला म्हणतो। 40 मार्कासाठी दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये NTS सेकंड पेपरमध्ये ज्याचं नाव आहे SAT, त्यामध्ये 40 मार्काचा हा भाग असतो आणि 40 मार्काचं विज्ञान, अशा पद्धतीने 20 मार्काचं गणित, 100 मार्काचा तो सेकंड पेपर असतो, त्यामधला हा भूगोल, जो की आपण दररोज भूगोलाचे कितीतरी व्हिडिओ आपण झालेले आहेत, हे सगळे व्हिडिओ एकदा व्यवस्थित पूर्ण प्रश्न कव्हर झाले की मग मात्र प्रश्नपत्रिका मी तुमच्याकडून सोडून घ्यायला सुरुवात करेल। विद्यार्थी मित्रांनो, यामधला भूगोलामधला आजचा पहिला प्रश्न आहे की ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग रिकामी जागा आहे। पर्याय क्रमांक 1 आहे उच्च भूमीचा आहे, पर्याय क्रमांक 2 आहे मैदानी आहे, पर्याय क्रमांक 3 आहे पर्वतीय आहे आणि चौथा आहे विखंडित टेकड्यांचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वीच्या भूगोल या विषयामध्ये आपण भारत आणि ब्राझीलचा तुलनात्मक भौगोलिक अभ्यासक्रम वर्ग 10वीच्या पुस्तकात शिकत आहोत। आपल्या यूट्यूब चॅनलला सायन्स हंगरच्या माझ्या यूट्यूब चॅनलला पुष्कळ व्हिडिओ, जवळपास 5 ते 5 प्रकरणं भूगोलाचे आपले झालेले आहेत लाईव्हच्या माध्यमातून, ते सगळे व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये आहेत, तुम्ही ते बघून घेऊ शकता। ब्राझीलचा जो भाग आहे, भूभाग आहे, तो उच्च भूमीचा आहे। याचं उत्तर आहे की ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा उच्च भूमीचा आहे। क्रमांक 2चा प्रश्न आहे, भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा रिकामी जागा आहे। पर्याय क्रमांक 1 आहे उंच पर्वत आहेत, प्राचीन पठार आहेत, पर्याय क्रमांक 3 मध्ये पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि चौथा आहे बर्फाच्छादित डोंगर आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा पश्चिम वाहिनी नद्या आहेत। साम्यता कुठे आहे की भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा पश्चिमेकडे वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत। तिसरा प्रश्न आहे, ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः रिकामी जागा आहे। पर्याय क्रमांक 1 आवर्षणग्रस्त आहे, पर्याय क्रमांक 2 दलदलीचे आहेत, पर्याय क्रमांक 3 मानवी वस्तीस प्रतिकूल आहे आणि पर्याय क्रमांक 4 सुपीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, ॲमेझॉन नदीचं खोरं किंवा ते खोरेचा जो प्रदेश आहे तो सुपीक आहे, उत्तर आहे सुपीक आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, ब्राझीलमधील पक्षी, विद्यार्थी मित्रांनो ब्राझीलमधील पक्षी खालीलपैकी कोणता आहे। आता ब्राझीलमधल्या पक्ष्यांबद्दल आपण शिकलो, उंचावर उडणारा पक्षी कोंडार नावाचा पक्षी, कोंडोर नावाचा पक्षी ब्राझीलमध्ये उंचावर उडणारा आहे। आता आपल्याला खालील पर्यायापैकी निवडायचा आहे, मात्र हे बघा, ॲनाकोंडा ब्राझीलमध्ये सगळ्यात जगातले सगळ्यात महाग काय असे ॲनाकोंडा, ब्राझीलमधल्या दलदलीचा प्रदेश ज्याचं नाव पॅन्टॅनल आहे त्या ठिकाणी ॲनाकोंडा सापडतात, पण ॲनाकोंडा पक्षी आहे का, नाही। क्रमांक 2 तामरीन, हा सिंहासारखा दिसणारा तामरीन नावाचा वन्यजीव सुद्धा ब्राझीलमध्ये सापडतो, परंतु प्राणी आहे पक्षी नाही। मकाऊ हा पक्षी आहे, उत्तर काय आहे मकाऊ, सिंह तर प्राणीच आहे, समजा सिंह लांबत राहिला, पण ब्राझीलमधील पक्षी कोणता आहे मकाऊ, खालीलपैकी पक्षी आहे मकाऊ हा पक्षी। आणि उंचावर उडणारा पक्षी जर प्रश्न विचारला असता तर या ठिकाणी उत्तर असतं कोंडोर, पण इथे खालीलपैकी इथे कोंडोर आहे का, नाही, मग काय आहे मकाऊ, मकाऊ पक्षी आहे, कुठे आढळतो ब्राझीलमधला वन्यजीव आहे, ठीक आहे। 5वा प्रश्न आहे, भारतामधील सूचिपर्णी वृक्ष रिकामी जागा, बघा भारतामधील सूचिपर्णी वृक्ष रिकामी जागा, पर्याय मी समोरच लिहिले, याचा पहिला पर्याय देवदार, दुसरा अंजन, तिसरा ऑर्किड आणि चौथा वड। तर हिमालयीन पर्वत रांगामध्ये किंवा बर्फाच्छादित प्रदेशामध्ये भारताच्या सूचिपर्णी वृक्ष देवदार
हा सूचिपर्णी वृक्ष त्या ठिकाणच्या हिमालयीन वन्य भागामध्ये आढळून येतो। विद्यार्थी मित्रांनो, 5 प्रश्न होते मिशन NTS अंतर्गत विषय भूगोलाचे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्च भूमीचा आहे। भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा पश्चिम वाहिनी नद्या आहेत। ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यत्वे सुपीक आहे। ब्राझीलमधील पक्षी मकाऊ आहे आणि भारतातील सूचिपर्णी वृक्ष देवदार। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करत चला, माझं चॅनल फ्री आहे, चॅनलला सबस्क्राइब करत चला आणि आपल्या वर्ग मित्र मैत्रिणींपर्यंत चॅनलला शेअर करत चला। विद्यार्थी मित्रांनो, जेवढे लवकर प्रश्न पूर्ण होतील व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका मी तुमच्या सोडवून घेणार आहे। आणि प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात किंवा नववीचा भाग कोणता, तुम्हाला सांगतो की नववी दहावीचं सगळं एकत्रित घेते मी, म्हणजे भूगोलामध्ये काही प्रश्न नववीचे, विज्ञानमध्ये काही प्रश्न नववीचे, इतिहासामध्ये काही प्रश्न नववीचे, असं मिक्स देते। त्यामुळे व्हिडिओ शांततेत जर पाहिला आणि ह्या प्रश्नावर जर फोकस केलं तर याचपैकी प्रश्न त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया दुसऱ्या तासिकेच्या माध्यमातून याच दिवशी, ठीक आहे।